मित्रांनो नमस्कार तुमचे आवडते चॅनल ई व्ही एज्युकेशनल मध्ये पुन्हा स्वागत आहे मित्रांनो आज आपण दोन अपरिचित व्यक्ती भेटल्यानंतर इंग्लिश मध्ये कसे कन्व्हर्सेशन करायचे हे शिकणार आहोत या ठिकाणी आज आपण दोन कॅरेक्टर घेणार आहोत एक आहे सोरा दुसरी आहे मयुरी या दोन मुली अपरिचित आहेत परंतु एकमेकांना भेटल्यानंतर कशा पद्धतीने कन्व्हर्सेशन करतात ते पाहूयात मित्रांनो अनेक वेळा आपणही वेगवेगळ्या ठिकाणी अपरिचित व्यक्तींना भेटत असतो समोरील व्यक्ती जर इंग्लिशमध्ये बोलत असेल आणि आपल्याला इंग्लिशमध्ये त्याला रिप्लाय देता येत नसेल इंग्लिशमध्ये बोलता येत नसेल तर त्यावेळेस आपल्याला खूप गिल्टी फील होते त्यामुळेच मित्रांनो आज आपण हे कन्व्हर्सेशन शिकणार आहोत या माध्यमातून आपण नवीन व्यक्तीला भेटल्यानंतर चांगल्या प्रकारे इंग्लिशमध्ये बोलू शकणार आहोत चला करूया सुरुवात मित्रांनो या ठिकाणी दोन कॅरेक्टर आहेत स्वरा आणि मयुरी या ठिकाणी स्वराच्या ऐवजी तुम्ही स्वतःला समजायचं आहे आणि इंग्लिशमध्ये बोलायचं आहे लेट स्टार्ट तुम्ही ग्रीटिंग कसं करणार आहात समोरच्या व्यक्तीला हाय किंवा हॅलो ओके समोरची व्यक्ती पण तुम्हाला हॅलो किंवा हाय अशा पद्धतीने ग्रीटिंग कराल त्यानंतर तुम्ही तुमचं नाव सांगणार आहात कसं माय नेम इज स्वरा या ठिकाणी स्वराच्या ऐवजी तुमचं नाव घ्या ओके त्यानंतर तुम्ही समोरील व्यक्तीचं नाव कसं विचारणार मग व्हॉट्स युअर नेम व्हॉट्स म्हणजेच काय व्हॉट इज ओके व्हॉट्स युअर नेम तुझं नाव काय आहे समोरील व्यक्ती उत्तर देईल माय नेम इज मयुरी माझं नाव मयुरी आहे ओके okay? त्यानंतर तुम्ही समोरच्या व्यक्तीला विचारणार आहात की तुम्ही कसे आहात किंवा तू कसा आहेस तू कशी आहेस इंग्लिशमध्ये म्हणणार हाऊ आर यू जर तुम्ही समोरच्या व्यक्तीचं नाव जर घेऊन जर म्हटले तर त्याचा इम्पॅक्ट अजून जास्त जातो कसं हाऊ आर यू मयुरी मयुरी तू कशी आहेस ओके okay, तर मयुरी तुम्हाला म्हणल समोरची व्यक्ती म्हणल आय एम फाईन थँक यू ती व्यक्ती तुम्हाला विचारल की तुम्ही कशी आहात म्हणून व्हॉट अबाउट यू मग त्यावेळेस तुम्ही म्हणायचंय आय एम फाईन टू हेच मी सुद्धा चांगला आहे किंवा मी सुद्धा चांगली आहे टू टू म्हणजे सुद्धा ओके okay? या डेमो पहा यानंतर मित्रांनो समोरच्या व्यक्तींनी तुम्हाला विचारलं की तुम्ही काय करता व्हॉट डू यू डू तुम्ही काय उत्तर देणार आय एम अ स्टुडंट मी विद्यार्थी आहे किंवा तुम्ही जर टीचर असाल तर कसं म्हणणार आय एम अ टीचर तुम्ही जर बिझनेसमॅन असाल तर तुम्ही म्हणाल आय एम अ बिझनेसमॅन तुम्ही लॉयर असाल तर तुम्ही म्हणाल आय एम अ लॉयर तुम्ही जर डॉक्टर असाल तर तुम्ही म्हणाल आय एम अ डॉक्टर अशा पद्धतीने तुम्ही तुम्ही काय करता हे सांगू शकता तुमचं प्रोफेशन सांगू शकता तुम्हीही समोरच्या व्यक्तीला विचारू शकता की तू काय करते किंवा तुम्ही काय करता व्हॉट डू यू डू समोरची व्यक्ती म्हणाल आय एम अ टीचर स्टुडंट असेल तर म्हणाल आय एम अ स्टुडंट आय एम अ बिझनेसमॅन आय एम अ लॉयर आय वर्क इन अ प्रायव्हेट कंपनी अशा पद्धतीने ती व्यक्ती स्वतः काय करते हे सांगेल समोरची व्यक्ती जर तुम्हाला स्टुडंट आहे असं म्हणून जर सांगितलेलं आहे तर तुम्हाला विचारायचं की ती कोणत्या वर्गामध्ये शिकते किंवा कोणत्या वर्गामध्ये तो शिकतो कसं म्हणणार इन वीज क्लास डू यू स्टडी समोरील व्यक्ती उत्तर देईल आय स्टडी इन क्लास नाईन किंवा आय स्टडी इन क्लास ट्वेल्व आय स्टडी इन क्लास फाईव्ह अशा पद्धतीने उत्तर देईल त्यानंतर समोरील व्यक्तीही तुम्हाला हा प्रश्न विचारेल की तुम्ही कोणत्या वर्गामध्ये शिकता इन वीज क्लास डू यू स्टडी मग तुम्ही काय उत्तर देणार आय स्टडी इन क्लास नाईन आय स्टडी इन क्लास फोर आय स्टडी इन क्लास टू आय स्टडी इन क्लास ट्वेल्व अशा पद्धतीने तुम्ही सांगू शकाल त्यानंतर समोरच्या व्यक्तीला तुम्हाला विचारायचंय की समोरची व्यक्ती कोणत्या शाळेमध्ये शिकते कसं म्हणणार क्लासच्या ऐवजी स्कूल आहे आता इन वीज स्कूल डू यू स्टडी तू कोणत्या शाळेमध्ये शिकते समोरची व्यक्ती उत्तर देईल आय स्टडी इन ब्ल्युबर्ड स्कूल मॉडर्न कॉलेज अशा पद्धतीने सांगू शकल त्यानंतर समोरील व्यक्तीही विचारल तुम्हाला की तुम्ही कोणत्या शाळेमध्ये शिकता इन वीस स्कूल डू यू स्टडी मग तुम्ही काय उत्तर द्याल आय स्टडी इन लिटल फ्लावर स्कूल या ठिकाणी लिटल ऐवजी तुमच्या कॉलेजचं नाव घेऊ शकता तुमच्या शाळेचं नाव तुम्ही घेऊ शकता ओके हे कन्व्हर्सेशन कसे करायचे पहा

तुम्ही कुठे राहता ओके व्हेअर डू यू लिव्ह समोरील व्यक्ती म्हणाल आय लिव्ह ऍट शिवाजीनगर इन पुणे मी पुण्यामध्ये शिवाजीनगरला राहतो ओके या ठिकाणी ऍट आणि इनचा वापर लक्षात घ्या एखाद्या शहराचा भाग असेल तर त्यावेळेस तुम्ही ॲट वापरू शकता आणि मोठ्या शहराला मोठ्या गावाला इन वापरायचा आहे ओके इन पुणे म्हणजे पुण्यामध्ये शिवाजीनगर हा त्याचा एक भाग आहे म्हणून ऍट शिवाजीनगर अशा पद्धतीने आता समोरील व्यक्तीही तुम्हाला प्रश्न विचारेल व्हेअर डू यू लिव्ह तुम्ही कुठे राहता तुम्ही काय उत्तर देणार मी नाशिकमध्ये पंचवटीला राहते किंवा राहतो आय लिव्ह आयट पंचवटी इन नाशिक या ठिकाणी तुम्ही तुमच्या कॉलनीचं आणि तुमच्या शहराचं नाव घेऊ शकता तुमच्या गावाचं नाव घेऊ शकता ओके पहा हे कन्वर्सेशन कसे करायचे ते यानंतर तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या फॅमिलीविषयी काहीतरी विचारायचं आहे उदाहरणार्थ तुम्हाला विचारायचं आहे की तिचे वडील काय करतात त्याचे वडील काय करतात व्हॉट डज युअर फादर डू समोरील व्यक्ती उत्तर देईल माय फादर इज अ टीचर समोरील व्यक्तीही विचारल वे की तुमचे वडील काय करतात व्हॉट डज युअर फादर डू मग त्यावेळेस तुम्ही काय उत्तर देणार तुमचे वडील काय करतात त्यांचं प्रोफेशन सांगायचं आहे माय फादर इज अ फार्मर माय फादर इज अ डॉक्टर माय फादर इज अ टीचर माय फादर वर्क्स इन अ प्रायव्हेट कंपनी ओके अशा पद्धतीने तुम्ही वडिलांचं प्रोफेशन सांगू शकता पहा हे कन्व्हर्सेशन कसे करायचे ते फादर डू माय फादर इज अ टीचर फादर डू माय फादर इज अ डॉक्टर यानंतर मित्रांनो समोरच्या व्यक्तीचे कुठले छंद आहेत त्यांना कोणत्या गोष्टी पार्ट टाइम मध्ये करायला आवडतात हे विचारायचं आहे कसं विचारणार व्हाट आर युअर हॉबीज तुझे छंद कोणते आहेत समोरील व्यक्ती सांगाल आय लव्ह टू सिंगिंग किंवा एकापेक्षा जास्त जर हॉबीज असतील तर आय लव्ह टू सिंगिंग अँड डान्सिंग अशा पद्धतीने समोरील व्यक्तीही तुम्हाला विचारतील की तुमच्या हॉबीज कोणत्या आहेत व्हॉट आर युअर हॉबीज तर त्यानंतर तुम्ही काय उत्तर देणार

My name is Swara. What's your name? My name is Mayuri. Oh, nice name. How are you? I'm fine. Thank you. What's about you? I'm fine too. What do you do? I am a student. I study in class 4. Which class do you study? I study in class 9. In which school do you study? I study in Bluebird School. Where do you study? I study in the Little Flower School. Where do you live?

आणि स्वर आणि मयुरीच्या जागी स्वतःचे मित्राचे नाव ठेवा त्यानंतर तुमचा योग्य ते वर्ग निवडा तुम्ही काय करता, करता ते योग्य ते निवडा त्यानंतर तुम्ही कुठे राहता ते निवडा तुमचे छंद काय ते निवडा तुमचे वडील काय करतात ते निवडा आणि अशा पद्धतीने एका पानावर छानपैकी सेल्फ इंट्रोडक्शन तयार करा आणि मित्रासोबत प्रॅक्टिस करा नक्कीच तुम्ही चांगल्या पद्धतीने कन्व्हर्सेशन करू शकाल ज्यावेळेस तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीला भेटाल ओके यु नो दॅट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट माणूस सर्वश्रुत होतो तुम्हाला जर चांगली इंग्लिश बोलायची असेल तर त्याचा सराव होणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मित्रांसोबत घरच्यांसोबत वारंवार इंग्लिश मध्ये बोलण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्ही चांगल्या पद्धतीने इंग्लिश बोलू शकणार आहात ओके सी इन द नेक्स्ट व्हिडिओ गुड बाय